आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी चालू आहे. या चौकशीच्या विरोधात तसेच भाजप सरकारच्या विरोधात रोहित पवार यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. आज अकोले शहरात अमित भांगरेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून अकोले शहरात निदर्शने करून तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनातून भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली, तर केंद्र सरकारच्या हट्टापायी महाराष्ट्रात भाजपचा नंगानाद चालू आहे अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. प्रतिनिधी गणेश आवारी, MH मराठी, अकोले, अहमदनगर. परंतु ही महाराष्ट्राची जनता असू द्या किंवा मित्रांनो तुम्हाला सांगतो प्रत्येक राज्यामध्ये तीच परिस्थिती आहे. लोक शून्य झालेत, लोक वाट बघतय कधी एकदा मतदानाला जाऊ. परंतु मच्छिंदर सेठ आपण त्याच्यात आवाज उठवला पाहिजे, कारण की EVM जी बनवणारी कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड, आता त्याच्यामध्ये सुरेश भाऊ चार जण भारतीय जनता पार्टीचे नेते त्याच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये घेतले आणि अनेक लोक आता त्याच्यामध्ये चर्चा करतायत का तिथे एक काहीतरी चीप वापरली जाणार आहे आणि त्या चीपच्या आधारे तुम्ही कुठेही मतदान द्या, मग पुन्हा मतदान कोणाला जाईल, मोदींना जाईल. आज मोदींना फक्त ब्रँड बनवायचं काम करताय मित्रांनो. आज राम मंदिराची पूजा झाली, आम्हाला आनंदच आहे, परंतु मोदींना का वाटलं नाही का तिथे अनेक लोक आहे, तुम्ही बाकीच्यांना तिथे घेऊन जायला पाहिजे होतं, फक्त स्वतःचा ब्रँड एकडे चालवणे ही जी काय मोदींची पद्धत आहे ती चुकीची आहे. आणि मोदींना ब्रँड बनवलंय राजभाऊ, आज जर आपल्याला एखादं पद मिळालं, आपल्याला जर एखादं पद मिळालं तर आपली मित्र कंपनी येतात. परंतु गप्पूभाऊ मला तू सांग, तर मोदी पंतप्रधान झाला का त्याचा शेतकरी मित्र आला का त्याचा सरकार करायला, आणि याला मित्र नव्हते. आज सुरेश शेठ सामाजिक काम तर करतात आणि आज याच्यापूर्वी ते व्यवसायच होते. अनेक लोक सांगू शकतात का सुरेश शेठकडनं आम्ही मोटरसायकल घेतली, आम्ही त्यांच्या दुकानात गेलो, परंतु मोदीकडून कोण असा माणूस आहे जो म्हणतो की मोदी चर्चा आम्ही केले. अहो काहीतरी तुम्ही आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये वेगळं तुम्ही भिंगवतोय, ब्रँड करताय. परंतु मित्रांनो सांगतो, जसं मच्छिंदर शेट्टी सांगितलं, इथं त्यांना संविधान बदलायचंय. येणाऱ्या 2024 मध्ये सरकार आणून ते आपलं जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यात बदलतील. आणि एका वक्त्याने सांगितलं का ही शेवटची निवडणूक आहे. खरंच मित्रांनो, जर या मोदी सरकारला जर आपण या देशात हक्क पार केलं नाही तर तुम्हाला सांगतो या निवडणुका देखील बंद होतील. अनेक समस्या आहेत. आता थोड्याच वेळात आपण निवेदन देणार आहोत, तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलात. या माध्यमातून मी तहसीलदार साहेबांना एकच विनंती करतो का, आता आम्ही भरपूर घंटा वाजवले शहरात, प्रचंड मोठ्या आवाजात घंटा वाजवा. तिथं अनेक सगळे व्यापारी विचारत होते का घंटा वाजवतोय, आम्ही त्यांना म्हटलं सरकार जागाच होत नाही, ते सगळं मोदीचेच अजेंडा आणि त्यांचाच प्रोग्राम त्यांच्यात व्यस्त आहे. त्यामुळे आज प्रशासनाला विनंती आहे तर तुम्ही देखील सामान्य कुटुंबामधून स्पर्धा परीक्षा घेऊन तुम्ही आज पुढे आलात. अनेक तरुण आहेत, ही भविष्यातील तरुणांची जी आपली पिढी आहे ही उद्ध्वस्त होईल, त्यामुळे याला उद्ध्वस्त न होऊन देण्यासाठी या सरकारचे नावे उघडण्यासाठी आज आम्ही इथं आलो. आमचं निवेदन घ्या आणि सरकारला जे काय आमच्या मागण्या आहेत ते तुम्ही पोहोचवा. येतं आम्ही पुन्हा एकदा सर्वजण आले त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे केलेलाच नाही अशा लोकांनी काहीतरी कुमार देतील त्यांना यांच्या पक्ष पडण्याचं काम करते. मेरे तुमपुरे असतील, किशोरदास पेंडेकर असतील, वायकर साहेब असतील आणि अन्य नेते आहेत की अशा लोकांच्या कारवाई केल्या आणि त्यांना तुरुंगात मिळण्याचं काम या सरकारने केलं आहे. हे सगळं करण्याचं कारण या केलेलं असं आहे की मला त्या सरकारची प्रयत्न जेव्हा विसरली आहे. फडणवीस हे या ठिकाणी अतिशय अस्वस्थ झालेल्या की कोणत्याही प्रकारे कितीही प्रयत्न केले तरी या महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये बीजेपी शासित सरकार येत नाही अशा प्रकारची भावना निश्चितप्रमाणे झाली आहे. म्हणून बिहार असेल, झारखंड असेल, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना देखील ईडी चौकशी खाली अटक करण्यात आली. बिहारमध्ये तेजस्वी यादव असेल, लालू प्रकारचे लालू यादव असेल यांना देखील त्या ठिकाणी जेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणून सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या त्या ठिकाणी सगळं बोलायचं अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये निर्माण करण्याचं काम हे बीजेपी सरकार करत आहे. आपणही आपल्या राज्यामध्ये बघितलं, पानपूर सगळा प्रकल्प असेल, वेगळा पोखरण असेल, हिरेचा प्रकल्प असेल, अनेक प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जायचे आणि महाराष्ट्र हा अतिशय मोकळा करायचा, या ठिकाणी कोणते उद्योग उभारून द्यायचे नाही अशा प्रकारची एक कूटनीती या फडणवीस आणि बीजेपी सरकारची आहे. आणि म्हणून आपण सर्व लक्षात घेतलं पाहिजे
या ठिकाणी विरोधी सांगितलं की शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे, उद्योगधंद्याची परिस्थिती काय आहे, व्यापाऱ्यांची परिस्थिती काय आहे, अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेला आहे. आपण मित्रांनो जीएसटी नावातून लाखो करोड रुपये या ठिकाणी उभा केला जातात, डिझेल पेट्रोलच्या माध्यमातून लाखो करोड रुपये या ठिकाणी उभा केला जातात, आणि सरकार त्या ठिकाणी आपण पैसा घेऊन भरण्याच्या स्वरूपामध्ये आपण तुम्ही भरण्याचं काम करत आहे, पण ही तुम्ही जी भरत आहे ती त्यांच्या देशासाठी भरत नाही, येणाऱ्या निवडणुकीसाठी हा पैसा खर्च करण्यासाठी भरत आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. रोजदाराची काय चूक, रोजदारी एकच चूक की शरद पवारांचं बरोबर सांगले, शाहूफुले आंबेडकरांची विचार जपले आणि शरद पवार साथ दिली, संघर्ष युवा यात्रा महाराष्ट्रामध्ये काढली, शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्या प्रश्नावर बोलण्याचं काम त्यांनी केलं, आणि म्हणून आम्ही गेलो होतो मुंबईला 24 तारखेला, आम्ही बघितलं कोणत्या प्रकारचा दोष नाही, कोणत्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन नाही, चुकीचं एक ट्रान्झॅक्शन काढलं आणि नोटीस काढली आणि त्यांना 4 प्रश्नांसाठी 12 तास दिलीच्या कारणामध्ये बसवलं. हा फक्त छळ करण्याचं काम आहे, सूट घेण्याचं काम आहे, यापेक्षा दुसरं कोणतंही काम सरकार करत नाही, आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे. येत्या निवडणुकीमध्ये लोकसभा असू द्या किंवा विधानसभा असू द्या, याला पायदळ तोडण्याशिवाय राहायचं नाही, कारण आपल्याला माहित नाही अतिशय छुप्या पद्धतीनं हा बीजेपीचा आजही त्या ठिकाणी सुरू आहे. आणि अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या माणसांच्यावर कारवाई केल्या जाण्याचं काम इथून पुढच्या काळात देखील होणार आहे. मध्यंतरच्या काळामध्ये शरद पवार साहेबांच्या इडी चौकशी लागली, अरे काय चुकत पवार साहेबांची, एमएससी नक्की पवार साहेब नव्हते देखील, परंतु फक्त निवडणूक वेळेसमोर ठेवून पवार साहेबांनी जी नोटीस काढली, परंतु महाराष्ट्र उठला, महाराष्ट्र भेटला, महाराष्ट्र निर्णय घेतला ईडीच्या ऑफिसवर जायचं, आणि म्हणून ईडीचे लोक पवार साहेबांच्या घरी आले आणि त्यांना सांगितलं पवार साहेब आमची चोख झाली, आम्ही तुम्हाला नोटीस काढली, परंतु या तुमचा कोणताही दोष नाही. अशा प्रकारचं खोट कारस्थान करून आपण राजकारण करणार असाल आणि या देशामध्ये हुकूमशाही आणणार असाल, लक्षात ठेवा ही शेवटची निवडणूक आहे 2024 ची. यानंतर जर चुकून आपण बीजेपीला सत्ता दिली तर या देशातली लोकशाही संपल्याशिवाय राहणार नाही, पुढच्या वेळेस निवडणुका विसरून जा. या ठिकाणी मोदी शहाचं हुकूमशाहीचं राजकारण या देशात आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची खात्री आपण बाळगा, आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की येण्याच्या निवडणुकीमध्ये एक लक्षात ठेवा की हे जे जर कुट कारस्थान करतय याला उत्तर म्हणून आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने मताच्या स्वरूपात उत्तर देऊन हे सरकार कशा प्रकारच्या महाराष्ट्रातून जाईल, अशा प्रकारची काळजी आपण सगळं घ्यावी, अशा प्रकारची